मित्रांनो आपल्या टिप्स इन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची नवनवीन अपडेट माहितीपर व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्याकरिता बेल आयकॉनवर क्लिक करा. आज आपण या व्हिडिओमध्ये सिद्धापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा, कुठे करायचा, त्यासाठी लागणारी कागदपत्र म्हणजे डॉक्युमेंट कोणती याबद्दल माहिती देणार आहोत. तरी आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे आपणास संपूर्ण व सविस्तरपणे माहिती मिळू शकेल. राज्यातील सरकार आपल्या राज्यातील नागरिकांसाठी अन्नाची पूर्तता व्हावी म्हणून त्यांना अन्नधान्य मिळावे म्हणून यासाठी सिद्धापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड देते. राज्यातील गरीब व सामान्य नागरिकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत स्वस्त दरामध्ये अनुदानित धान्य पुरवले जाते व तसेच महत्वाचे म्हणजे सरकारी कामांसाठी पण रेशन कार्ड हा महत्वाचा पुरावा मानला जातो. त्यामुळे रेशन कार्ड सर्वांकडे असणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने नुकतीच वन रेशन कार्ड ही योजना लागू करण्याची घोषणा पण केली आहे. त्यामुळे आता रेशन कार्ड धारकांना देशामध्ये कोणत्याही राज्यामध्ये आणि कोणत्याही दुकानामध्ये रेशन मिळू शकेल. रेशन कार्ड मध्ये कुटुंबातील एखाद्या सदस्याची नावाची नोंदणी करायची राहिली असल्यास ती आपण ऑनलाईन पण करून घेऊ शकता. ती कशी करायची ते पण आपण पुढे जाणून घेऊया. कोरोना व्हायरसच्या वाढत्या फैलावामुळे आणि लॉकडाऊनमुळे देशा आणि राज्यासमोर मोठे संकट निर्माण झाले. कामधंदे बंद असल्यामुळे आर्थिक व्यवहार पण ठप्प होऊन बसले. त्यामुळे सामान्य नागरिकापासून ते शेतकरी ते नोकरदार वर्ग सर्वच परेशान आहेत. हातावर पोट असलेल्यावर अनेक ठिकाणी उपासमारीची वेळ आली आहे. एक तर हाताला काम नाही, पैसा नाही, तर करायचे काय, जगायचे कसे असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. यासाठी सरकारकडून अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. जसे की रेशन कार्ड धारक एकाच वेळी 6 महिन्याचे धान्य घेऊ शकतील. कोणत्याही ठिकाणी तुम्ही तुमच्या रेशन कार्ड वर अन्नधान्य घेऊ शकता. यासह जनतेला सरकारने सवलतीच्या दरात अन्नधान्य मिळावे यासाठी पण तरतूद केली आहे. आता आपण सिद्धापत्रिकेसाठी अर्थात रेशन कार्ड साठी ऑनलाईन पद्धतीने कसा अर्ज करायचा, काही तक्रार असेल तर ती ऑनलाईन पद्धतीने कशी करायची ते पाहू. दरम्यान ग्रामीण भागात 76% लोकांना या योजनेचा फायदा द्यायचा असल्याने त्याचे लाभार्थी कोण असतील हे ठरविण्याचा अधिकार ग्रामसभेला आहे. कशी काढणार ऑनलाईन रेशन कार्ड आणि त्यासाठी अर्ज कसा करायचा व त्यासाठी कागदपत्र काय लागतील ते पाहू. रेशन कार्ड काढण्यासाठी तहसील कार्यालयात पण जाण्याची गरज नाही, तर गावागावात असलेल्या किंवा सर्कलमध्ये म्हणजे तुमच्या जवळपास मोठे गाव असेल तर तिथे महा ई सेवा केंद्रात ही सुविधा उपलब्ध आहे. त्या ठिकाणी जाऊन सर्व कागदपत्रे सादर केल्यास नवीन रेशन कार्ड किंवा नाव कमी करणे व तसेच नाव वाढून पण घेता येते. त्यासाठी आपल्याला महा ई सेवा केंद्रावर जाऊन अर्ज करावा लागेल. सोबत कागदपत्र द्यावी लागतील. तर कागदपत्र काय लागतील, यासाठी लागणारी कागदपत्र तलाठी रहिवासी दाखला व उत्पन्नाचा दाखला, लाईट बिल, घर फाळा पावती, भाड्याने असल्यास घरमालकाचे संमती पत्र, 10 रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प, प्रतिज्ञा पत्र, ऍफिडेव्हिट, धान्य दुकानदाराचे पत्र, आधार कार्डची झेरॉक्स इत्यादी कागदपत्र आपल्याला लागतील आणि छोटीशी फी पण तेथे लागेल. त्यानंतर आपल्या सर्व कागदपत्रांची पडताळणी होते आणि सर्व काही बरोबर असल्यास तहसील कार्यालयात रेशन कार्ड येते आणि त्याची तपासणी करून त्यावर संबंधित अधिकाऱ्याची स्वाक्षरी झाल्यानंतर रेशन कार्ड तयार होऊन ते आपणास मिळते. तर रेशन कार्डचे प्रकार, अंत्योदय रेशन कार्ड, अंत्योदय योजनेतील लाभधारक, प्राधान्य गट रेशन कार्ड ज्यांचे वार्षिक उत्पन्न 44,000 रुपयाच्या आत असलेले, केसरी रेशन कार्ड ज्यांचे वार्षिक उत्पन्न 44,000 पेक्षा जास्त मात्र 1 लाखापेक्षा कमी असलेले, पांढरे रेशन कार्ड ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा अधिक आहेत असे. मित्रांनो जर का आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब अवश्य करा आणि व्हिडिओला शेअर करण्यास विसरू नका. परत एकदा आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.